हाय फ्रेंड्स, आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हात न भरवता घरच्या घरी साजूक तूप कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला बघूया रेसिपी साजूक तूप। एका स्टीलच्या डब्यामध्ये मी इथे साय जमा केली आहे, 10 ते 12 दिवसांची आहे। बघा डबा भरलेला आहे आणि याच्यापासून मी अर्ध्या लिटरला जास्तच तूप तयार करणार आहे। फ्रीजमधून डबा आत्ताच बाहेर काढलेला आहे लगेचच, आणि लगेचच साय तयार करणार आहे। बघा, एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने आता थोडं थोडं साय त्या भांड्यामध्ये टाकायची आहे। साय जास्त नाही टाकायची आहे, थोडी थोडी टाकायची आहे। बघा, आणि आता मिक्सरला अर्ध्या मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे, पटकनच होईल तयार। बघा, आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा अर्धा मिनिट फिरवायचं आहे आपल्याला। बघा, पटकनच लोणी तयार होतो। अशाच प्रकारे आता बाकीचे पण साय फिरवून घ्यायचे आपल्याला मिक्सरला। साय थोडी थोडीच काढल्यामुळे की नाही ते सांडणार नाही भांड्यातून बाहेर। मिक्सरमधून खूप वेळा असं बाहेर पाणी निघतं आणि फेकलं जातं, तर याची काळजी घ्यायची की थोडी थोडी साय फिरवून घ्यायची आपल्याला। जसं पाणी लागेल तसं टाकत जायचं आणि साय फिरवून घ्यायची। 5 मिनिटात पूर्ण डब्याभर साय फिरवून होईल आपली। बघा, डबा पण आता थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात उरली सुरली जी साय आहे लागलेली ते पण वाया नाही जाणार। आणि हे सगळं काम चमच्याने करायचं आहे, म्हणजे हात चिकट होण्याचा प्रश्नच नाही। बघा, मिक्सरच्या भांड्याला थोडीशी लागलेलं आहे लोणी, भांड्याला किंवा झाकणाला लागले असेल तर चमच्याने काढून घ्यायचं, म्हणजे हात नाही भरत आणि काय नाही भरत आणि पसारा पण नाही होत भांड्यांचा, चिकट चिकट होतं। आता एक हे घ्यायचं, चमचा घ्यायचा मोठा आणि हलवायचं त्याला चांगलं, गोल गोल फिरवायचं असं, म्हणजे तो गोळा तयार होतो। बघा, गोळा तयार झाला आहे ना। असा गोळा तयार होऊन जातो। आता एका पातेल्यामध्ये गाळणी घेतली आहे मी आणि त्याला गाळून घ्यायचं आहे। गाळणी नाही ठेवली तर काय होईल, गळे त्याच्यामध्ये पडते आणि पुन्हा तेच एक वेळा काढावं लागेल ते गळे। त्यापेक्षा चाळणी ठेवायची आणि पटकन चाळून घ्यायचं ते सगळं दूध उरलेलं, आणि 3 ते 4 पाण्यानी धुवून घ्यायची चांगली साय, आणि तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्या साईच्या डब्यामध्ये आपल्याला ते धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आहे। दुसरे भांडे भरवायची काहीच गरज नाही। आणि जे दूध होतं उरलेलं ते काढलेलं, त्याचं आपण पनीर पण बनवू शकतो। बघा, झाली आहे ना मस्त लोणी तयार झालं आहे ना। बघा कसं छान झालं आहे तयार लोणी, पटकन झटकेपट। हात पण नाही भरले आहे माझे, पीठ काही चिकट नाही झाले, काही नाही झालं आहे आणि पसारा पण नाही झाला मेन म्हणजे। नाही, आता मी इथे गॅसवर पातेलं ठेवलं आहे। माझ्याकडून तो व्हिडिओ थोडासा पॉज झाला होता, मी गॅस चालू ठेवलं आणि व्हिडिओ पॉज होऊन गेला माझ्याकडून। बघा, ते लोणी पूर्ण वितळून गेलेलं आहे। मी गॅस मंद आचेवर ठेवला होता गॅस आणि सतत हलवत पण होती। गॅस मंद आचेवर जर तूप काढलं तर बिलकुल गंज पण नाही, भांडं पण नाही जळणार आणि छान असं तूप आपल्याला कामं दुसरे कामं करता करता छान तूप तयार होईल आपलं। आपल्याला बघायची पण गरज नाही पडणार तुपाकडे, त्या मंद आचेवर ठेवून द्यायचं आणि आपण आपले कामं करत राहायचे। बघा, थोडंसं हलवत राहायचं मधामध्यात। बघा, 20 मिनिटामध्ये पूर्ण तूप तयार झालेलं आहे। आता पाण्याचा सपका मारायचा ह्या स्टेजवर 2 वेळा, म्हणजे याच्यानी तूप दाणेदार होईल, असं रवाळ तूप तयार होईल मस्त।
बघा, आणि तुळशीची पाने घेतली आहे मी 5-6, त्याला धुवून थोडेसे तुकडे तुकडे करून टाकत आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे ह्या स्टेजला आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस थोड्या वेळाने बंद करायचा आहे. 2 मिनिट ठेवायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केला मी, आता बंद केलेला आहे गॅस. बघा आता हे थंड झालेलं आहे. बघा ते साईडला जी साय होती ती पूर्ण बसली आहे कडेला आणि असं छान तूप थंड झालेलं आहे बघा. आणि भांडं पण खूप भरलेलं नाही असं, खूप नाहीतर एकदम चिपकून जातं त्या भांड्याला. तर स्टीलच्या भांड्यामध्ये छान तूप तयार होतो. बघा आता मी हे तूप छान चहा गाळणीनी गाळून घेणार आहे. बघा अर्धा लिटरला थोडं जास्तच तूप निघालेलं आहे आणि भांडं पण बघा जास्त भरलेलं नाही आहे किंवा जळालेलं नाही आहे. बघा झालं आहे ना तूप तयार मस्त. थंड झाल्यावर ते छान असं रवेदार दिसेल. बघा किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.